माझ्यासोबत आहे धोक्यांचा सामना करणारी सुपर गर्ल, खतरों के खिलाडी मधली अमृता. अमृता कशी आहेस तू? मी मस्त. बरं, आज आम्ही तुझ्यासाठी एक टिफिन घेऊन आलेलो आहोत. या टिफिन मध्ये काय असेल? हो, तो टिफिन हलतोय. म्हणजे काय, झुरळ आहे, उंदीर आहे का काय? मला सवय झाली आहे ते पाहुणे आहेत ते आमचे. म्हणजे खतरों के खिलाडी मध्ये तर ती म्हणजे सगळे कीटक प्राणी सगळ्यांसोबत डील करून झालेलं आहे, तर ह्याच्यातही असंच काहीतरी हो. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त आय थिंक मम्मीला प्रॉब्लेम होईल, घरात नको झुरळ. बरं अमृता, टिफिन बॉक्स मध्ये खरं तर चार विविध चव आहेत, आणि अर्थात तुला मी तुझ्या टिफिन बॉक्स मध्ये कोणकोणती चव तुला चाखायला आवडते ते आधी विचारा. हे बघ, मी लहानपणी ना शाळेत असताना माझ्या आईनी हे हलतंय खूप मोठा प्राणी आणला. माझ्या आईनी जेमते आय थिंक जॅम ब्रेड किंवा चपाती भाजी हे असं सगळंच दिलेलं आहे माहितीये का मला. सो माझा टिफिन खूप काही अमेझिंग नसायचा, पण माझ्या एका फ्रेंडचा टिफिन कडक असायचा. काजू खजूर वगैरे असं ती सगळं आणायची. सो मी तिला माझा टिफिन द्यायचं आणि मी तिचा टिफिन खायचे. पण या टिफिन मध्ये असे काही पदार्थ नसणार आहेत, तर विविध चव असलेले प्रश्न असणार आहेत. सो लेट्स स्टार्ट. हो चालेल. तू ओपन करशील? कोणती चव तुला चाखायची ते आधी मला. हे बघ, मी गोड सगळ्यात शेवटी खाणार आहे. ठीक आहे. सो आपण थोडं खारट मी सुरू करूया का? बरोबर, चला. हा, खारटचा डब्बा जो आहे तो मी ओपन करते आणि त्याच्यात काय प्रश्न आहेत बघूया. दोन चिट्स आहे, कोणती ओपन करू? मीच करू का? अच्छा, तू करणार. ठीक आहे. तो पहिला प्रश्न आहे, एखादा सिनेमा किंवा गाणं किंवा प्रोजेक्ट करून चूक झालीये किंवा ते पाहिल्यावर असमाधानी झाली आहेस, असं कुठल्या कामाच्या बाबतीत झालंय का? हो, असं अनेकदा माझ्या बरोबर होतं. आणि रादर गाणंही झालंय, चित्रपटही झालाय आणि प्रोजेक्टही झालेला आहे. सो येस, असं म्हणजे मला नावं नाही घ्यायची आहेत आता, पण झालंय, असं डेफिनेटली झालंय. आणि खारट डब्ब्यातला दुसरा प्रश्न चाखूयात. बरं, युट्यूबवर तुझा व्हिडिओ किंवा तुझ्या मुलाखतीच्या व्हिडिओला दिलेलं असं काही वेगळं कॅप्शन, विचित्र कॅप्शन जे तुला खूप विनोदी वाटलंय असं? हो, मला सतत वाटतं. एक जे एस्पेशली मराठीमध्ये हे यूज केलं जातं, ग्लॅम डॉल का? म्हणजे एक तर हे बघा, मला असं वाटतं की ग्लॅमरस दिसणं ह्यात काहीही काहीही चूक नाही आहे, पण त्याला पण इट डझंट टेक अवे फ्रॉम द ऍक्ट्रेस दॅट आय एम, यु नो. आणि ते सतत आपण ना लोकांच्या मनात बिंबवलं ना की ग्लॅम डॉल ग्लॅम डॉल ग्लॅम डॉल, मग लोक तसंच तुम्हाला बघतात. सो माझी ही एक खूप कळकळीची विनंती आहे, यु नो, जे कोणी आमच्या मुलाखती वगैरे घेतात त्यांना की ग्लॅम डॉल म्हणू नका, अभिनेत्री म्हणा. कारण एक अभिनेत्रीला यु नो ग्लॅमरस दिसणं किंवा तिची कला येणं, मग डान्स असो किंवा ऍक्टिंग असो, हे खूप वेगळं नाहीये. दिस इज अ पार्ट ऑफ द प्रोफेशन. ग्लॅम डॉल चूक. पण आता ज्या पद्धतीची तू कामं आतापर्यंत केली आहेस, मला असं नाही वाटत आता कोणी तुला ग्लॅम डॉल. आता प्लीज अभिनेत्री असं म्हणा ना प्लीज मला. आता खारट डबा झालाय, तोंड थोडं खारट झालंय तुझं, तर आता आपण जरा असं तिखट, म्हणजे खारटची चव निघून जाईल. हे येस, ओके. सो तिखटातला पहिला आवडलाय. पहिला प्रश्न आपण वाचूयात. अमृताला कोणत्या गोष्टीची भीती वाटते? तू कधी आयुष्यात कोणता धोका पत्करलाय? म्हणजे खतरों के खिलाडी व्यतिरिक्त विचारते. मला भीती वाटते, आय थिंक यु नो, आता हल्ली कारण लग्न झाल्यामुळे ना असं खूप होतं मला की रात्री यु नो समजा माझ्या आईला माझी गरज लागली तर, आणि समजा यु नो माझ्याकडे फोन नसेल तर, किंवा मला खूप गाढ झोप लागली तर, सो सतत एक अलर्ट अशी झोप असते मला, यु नो. आणि आय थिंक हे लग्नानंतरच झालेलं आहे खूप. म्हणजे आय डोंट नो, देर इज अ वियर्ड सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जे अचानक आलंय मला. म्हणजे जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा मला काहीच वाटायचं नाही, पण माझ्या लग्नाच्या आधी म्हणजे जसं अदितीचं लग्न झालं, ती यु नो सासरी गेली, किंवा माझं लग्न झालं, आणि मग एक आपली जरा फॅमिली थोडीशी एक्सपांड होते, थोडीशी यु नो एक वियर्ड डिस्टन्स येतं. सो त्याच्यामुळे मला भीती वाटते की कदाचित मम्मीला माझी गरज लागली तर, किंवा मम्मी समजा सकाळी आता मी तिला फोन केला आणि तिने तीनदा चारदा फोन करून तिने उचलला नाही फोन, तर मला असं वाटतं काय करते ती, ठीक आहे ना ती, मग मी जाऊन बघू का, म्हणजे इथपर्यंत माझा विचार जातो. सो हा, ह्याची मला खूप भीती वाटते. आणि तिखटातला दुसरा प्रश्न, तुझ्याविषयीची कोणती नकारात्मक प्रतिक्रिया तुझ्या जवळच्या व्यक्तींकडनं ऐकली आहेस, किंवा तुझ्या कोणत्या स्वभावाचा त्यांना राग येतो, मग फॅमिली किंवा फ्रेंड्स?
माझ्या फटकळ स्वभावाचा किंवा मी खूप फटकन काहीतरी बोलून जाते ह्याचा आय थिंक माझ्या जवळच्या लोकांना खूप राग येतो. पण माझा आणि मी रागात असले की मी खूप बोलते, म्हणजे मी खूप बोलते, म्हणजे तोंड सोडून बोलते. म्हणजे ते माझी मम्मी म्हणते की तुझ्या जिभेला हाडच नाहीये वगैरे. मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि मी खूप म्हणजे मी काही मनात ठेवत नाही. यु नो मला असं वाटतं की मी कोणाला दुखवायला जात नाही, कोणी मला दुखवलं तर तिथल्या तिथे त्यांचं दुखणं त्यांना परत करावं. आणि तू खूप खरी आहेस म्हणून. हा म्हणजे त्याचा लोकांना खूप त्रास होऊ शकतो. अगदीच तिखट झालेलं आहे तोंड थोडं. आता आपण गोड, यार मला गोड, आपण एक काम करूया, हे गोड आहे का, बरोबर मग हे काय आंबट, मग आपण एक गोड एक आंबट, सॉरी एक गोड दोन आंबट आणि मग परत एक गोड, असं करूया. चला डेझर्ट कडे. डेझर्ट शेवटी डेझर्ट मधला प्रश्न. बर, चोरीचा मामला आणि मलंगच्या यशानं तुझं तोंड गोड झालं असेल, पण या दोन्ही प्रोजेक्टने तू वर्षाची बँग ऑन सुरुवात केलेली आहेस. दोन्ही सिनेमांचा अनुभव कसा राहिला? अप्रतिम राहिला. मी कधीच कॉमेडी स्पेसमध्ये काही केलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आय थिंक चोरीचा मामल्यामुळे मला ते करता आलं. मी खूप घाबरत घाबरत हा सिनेमा यु नो शूट केला. सतत मला एक यु नो म्हणजे टेन्शन राहायचं, मी कशी दिसते, मी काय करते, मला काही कळत नाही आहे. मी खूप फेशियल एक्सप्रेशन्स तर करत नाही आहे ना, किंवा आय डोंट नो यार, म्हणजे मी बरोबर करते ना, मी जित्याबरोबर उभी आहे, मी हेमंत बरोबर उभी आहे, मला हसू कंट्रोल होत नाही, असं खूप सगळं होत होतं. पण यु नो आणि म्हणून मी कोणाला सांगितलं पण नव्हतं. म्हणजे मला लोकांनी विचारलं तू आम्हाला स्क्रीनिंगला का नाही बोलवलं, कारण मी म्हटलं एक मिनटं आधी मला बघू द्या मी काय केलंय. बट यु नो लोकांनी ते खूप सुंदर पद्धतीने एक्सेप्ट केलं. मला अँकीचा वगैरे फोन आला की अमू किती छान काम केलंयस तू, आणि या दोन यु नो अत्यंत वेड्या कलाकारांबरोबर उभं राहून ते सगळं करणं, कारण इंटरवल पर्यंत कोणीच नाही आम्ही तिघं सोडून. सो मला खूप टेन्शन होतं अगं की कसं होईल काय होईल. आणि यु नो जेव्हा मी श्रेयाला वगैरे बघते मला असं वाटतं की क्या बात यार, किती मस्त करते ही यु नो. सो आपल्या लोकांनी यु नो या स्टेजला अरे काय काय केलंय वेड्यासारखं असं नको करायला, एवढीच एक भीती होती. मलंग अगदी मनापासून सांगायचं तर यु नो सी आय एम अ पार्ट ऑफ द सेकंडरी कास्ट. आणि मग आहे ना खूप लोकांचं असं होतं की मग का म्हणून मराठी कलाकार सेकंडरी कास्टमध्ये यु नो एक तर कास्ट केले जातात आणि मग का तुम्ही असे रोल करता. पण मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी राजी असो किंवा मलंग असो फॉर दॅट मॅटर, प्रत्येक कॅरेक्टर इतकं सुंदर त्यांनी आखलं गेलेलं आणि माझ्या डिरेक्टर आणि रायटर्सनी. सो मला खूप मजा येते जेव्हा मी हिंदी चित्रपटांमध्ये एन्सॉम्बल कास्टमध्ये जेव्हा मी कास्ट केली जाते आणि मी काम करते तेव्हा मला एक खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. ऑल्सो मला एक छोटा आनंद या गोष्टीचाही वाटतो की मराठी कलाकार असून ना तुमच्या बरोबर असं होऊ शकतं हिंदी चित्रपटांमध्ये की टिपिकल मराठी रोल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण टच वूड माझ्या बरोबर आतापर्यंत तसं झालं नाही आणि त्या गोष्टीचा मला आनंद होतो. जेव्हा मला मोहित सुरी विचारतो की अच्छा शी इज अ सिम्पल कॅथलिक गर्ल सो क्या क्या न्युअन्सेस हम लोग वर्कआउट करे अमृता, तेव्हा मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की ते कन्व्हिन्स्ड आहेत की आय कॅन लुक लाईक अ सिम्पल कॅथलिक गर्ल, आय कॅन पोर्ट्रे अ सिम्पल कॅथलिक गर्ल्स रोल यु नो. सो मला खूप मजा येते या गोष्टीची. आणि राजीमध्ये जसं लोकांना असं वाटलं की अरे ही उर्दू किती छान बोलली आहे, किंवा आता काही काही गोष्टींमध्ये यु नो काही शब्द होते जे टिपिकल कॅथलिक लोक वापरतात ते मी या चित्रपटामध्ये वापरले. सो मला या गोष्टीचा खूप आनंद होतो की मला टिपिकल मराठी रोल्स इन हिंदी फिल्म्स नाही विचारले जात आहेत. सो आय टेक इट लाईक दॅट यु नो मी या गोष्टीला एक माइलस्टोन समजते, मी या गोष्टीला एक टर्निंग पॉईंट समजते, रॅदर दॅन ऑफकोर्स देर इज सक्सेस ऑफ द फिल्म आणि दोन्ही फिल्म चालत आहेत, दोन्ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे दोन्ही फिल्म्सला. पण ॲज अ ॲक्टर मला पर्सनली तू विचारशील तर दिस इज व्हॉट आय लाईक अबाउट दीज टू फिल्म्स. वाव छान, माझंही तोंड गोड झालेलं आहे. आणि आता मला आंबट डब्यातला एक प्रश्न विचारूयात. बिग बॉसच्या घरात जायला आवडेल का आणि कोणासोबत जायला आवडेल? नाही, मला परमिशन नाहीये घरातनं की मी बिग बॉसला जाऊ शकेन. रादर मी बिग बॉस माझ्या घरात चोरून चोरून बघते, कारण जर का हसबंडला कळलं की मी बिग बॉस बघते तर तुम्हाला म्हणाली काय बघतेस तू, तुला वेड लागलाय का, कारण तो अत्यंत यु नो तो ही इज लाईक अ रीडर आणि तो असं खूप स्पिरिच्युअल आणि खूप सेल्फ हेल्प असं तो खूप सगळं बघतो. आणि मग त्याच्यासाठी ना
बिग बॉस वगैरे असं म्हणजे काय बघती, कशाला टाइमपास करते योगाच वगैरे, काहीतरी अर्थाचं बघ वगैरे. पण मला बिग बॉस म्हटलं खूप आवडतं. अंबट आणखी एक प्रश्न अंबट घेऊयात आणि मग गोड चालेल. कोणत्या मराठी किंवा हिंदी कलाकारासोबत ऑन स्क्रीन रोमांस करायची इच्छा आहे ज्याच्यासोबत आत्तापर्यंत केलेला नाही आहे? आत्तापर्यंत केलेला नाही आहे. आय थिंक मराठीमध्ये देस रितेश, आय थिंक त्यांच्याबरोबर मी काम केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर माय गॉड हिंदीमध्ये द लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन. आणि पहिल्या लिस्टमध्ये रणवीर सिंग असणार, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा नंबर आहे. पाच फिल्म त्यांच्याबरोबर पक्क्या झाल्या. त्याच्यानंतर देर इज विकी कौशल ऑफकोर्स. त्याच्यानंतर कोण आहे, विकी कौशल बरोबर अस हार्डकोर रोमॅन्टिक फिल्म. त्याच्यानंतर देर इज आयुष्मान खुराना, आय थिंक ही इज फॅब्युलस. आणि राजकुमार राव. या आणि डबा संपलेला आहे. हो बघ ना, आणि माझं पोट अजिबात भरलं नाही. आणि शी इज ऑल सेट फॉर खतरों के खिलाडी. ऍब्सोल्युटली. आणि यु नो मी नेहमी हा विचार करते की मी जे काही प्रोजेक्ट्स करीन त्या प्रोजेक्ट्स बरोबर एक एक वेगळी अमृता लोकांसमोर यायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत चोरीचा मामला असू देत किंवा मलंग असू देत, ह्या चित्रपटांमध्ये लोकांनी मला ती भूमिका करताना बघितलंय. पण खतरों के खिलाडीमध्ये माझे प्रेक्षक रिअल अमृता कशी आहे, ती किती व्हल्नरेबल आहे, ती किती पटकन रडते, तिला भीती वाटते, हे सगळं ते बघणार आहेत. आणि मी मी असं नाही म्हणते की मी फार तो परफॉर्मन्स करून आली आहे तिकडे वगैरे. मला माझ्या बुद्धीला किंवा मला जे काही झेपलं ते मी तिथे केलेलं आहे. आणि आय होप की माझ्या प्रेक्षकांना ते डेफिनेटली आवडेल. नक्कीच. आणि आम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. हाय, मी आहे अमृता खानविलकर आणि तुम्ही मला पाहताय पीपिंग मून मराठीवर.